श्री गुरुभ्यो नमः। नमस्कार मंडळी, आज एक मस्त गोष्ट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे। कृष्णाचं खूप सुंदर सुंदर कथा श्रीमद् भागवतात आहेत, इतर अनेक पुराणामध्ये पण आहेत, पण भागवत हे कृष्ण कथेचं स्पेशलिस्ट बरं का। त्यात भगवंताच्या सर्व लीलांचं वर्णन आहे आणि इतर अवतारांचं सुद्धा खूप डिटेल वर्णन आहे। यामध्ये एक सुंदर कथा तुम्हाला सांगतो। भगवान लहानपणापासून अनेक विध असुरांना मारायचे, वेगवेगळ्या लीला करायचे आणि ह्या लीला नारद मुनीं करवी विदर्भातल्या भीष्मक नावाच्या राजापर्यंत प्रत्येक लीला समजत होती। भीष्मक राजा नारद मुनींना स्वागतानं बोलवायचा आणि नारद मुनी सगळ्या कृष्णाच्या लीला भीष्मक राजाला सांगायचे। भीष्मक राजाला हे माहीत नव्हतं की हे का सांगतो, नारद मुनी मलाच का सांगतात, पण ह्यात भगवंताचा एक मोठा डाव होता, ते म्हणजे भीष्मक राजाची मुलगी रुक्मिणी। लहानपणापासूनच रुक्मिणींवरती कृष्णाच्या सर्व कथांचा, त्याच्या लीलांचं तिच्या मनावर प्रभाव पडावा हा कुटील प्लॅन असं म्हणता येईल भगवंताचं, जे नारद मुनी अत्यंत आनंदाने करत होते। आता रुक्मिणी सुद्धा मोठी झाली होती, भीष्मक राजाला तिच्या लग्नाची काळजी होती। भीष्मक राजाच्या सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव होतं रुक्मी, रुक्मी मोठा भाऊ आणि रुक्मिणी त्याची बहीण। रुक्मीचा एक मित्र होता शिशुपाल, जो ठीक होता, कुठल्या तरी एका राजाचा राज्याचा राजा होता, पण ते निभळट होत। निभळट म्हणजे काय, येड बाबा लगीन डिकचॅक डिकचॅक करतात ना, तसला तो विषय होता। पण शिशुपाल मित्र आहे म्हणून रुक्मीने त्याला वचन दिलं, भीष्मकाला सांगितलं, अरे बाबा माझ्या बहिणीचं लग्न फक्त शिशुपाल बरोबरच होईल। भीष्मक राजा म्हटलं ठीक आहे, आता मोठा मुलगा आहे, उद्या हात सांभाळणार आपल्याला, म्हणून इच्छा नसून सुद्धा त्यांनी मान्यता दिली। प्रचंड मोठा लग्नाचा डाव केला, त्याची तयारी केली, त्याचं सुंदर व्यवस्था मांडणी सगळं सगळं केलं। ही बातमी ज्यावेळेला रुक्मिणीला कळली, रुक्मिणीला टेन्शन आलं। ती म्हणली, लहानपणापासून मी फक्त आणि फक्त कृष्णाबद्दलच विचार केलेला आहे, माझा सर्वस्व, माझा प्राण, माझा नाथ, माझा नवरा, सगळं माझा सखा फक्त श्रीकृष्ण आहे। ती म्हणली, आता काहीतरी केलं पाहिजे। त्यांच्या घरी एक भटजी बुवा रोज पूजा करायला यायचे भीष्मक राजाच्याकडे, उत्तम ब्राह्मण होते। तर तिनं प्रत्येकाला रुक्मिणी प्रेमाने बोलायची। बघा कसं असतं, आपण प्रत्येक माणसाशी अगर प्रेमाने बोललो, जर त्यांच्याशी छान वागलो, तर त्यांचा कधी ना कधी उपयोग होतोच, छोटा अगर असं मोठा असो। तर त्या ब्राह्मण देवताला रोज रुक्मिणी नमस्कार करायची, त्यामुळे त्या ब्राह्मणाला रुक्मिणीवरती विशेष प्रेम होतं की एवढी संस्कारी मुलगी आहे म्हणून। तर आज तिचा मलान चेहरा, रडवेला चेहरा पाहून ब्राह्मण म्हणाले, काय गं, काय प्रॉब्लेम आहे? तर रुक्मिणी म्हणते, भूदेवा, माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि हे लग्न मला मान्य नाही, माझं छोटंसं काम कराल का, माझं एक पत्र तुम्ही माझ्या प्रियकराला देऊन द्याल का? तर त्या ब्राह्मणाला जेव्हा ती भूदेव म्हणते किंवा माझ्या वडिलांसमान आहात म्हणून म्हणते, म्हणतात तरी तुझ्यासाठी काही करेन बाळा, दे मला पत्र। जगातलं पहिलं लव्ह लेटर कोणी लिहिलं असेल तर एका मुलीनी एका मुलासाठी लिहिलं होतं, रुक्मिणीनी लिहिलं होतं कृष्णासाठी। आम्ही सांगितलं होतं, बाबा माझं लग्न ठरलं आहे, मला हा मुलगा पसंत नाही, माझं सर्वस्व तूच आहेस, या दिवशी माझं लग्न आहे, त्याच्या आदल्या दिवशी मी सकाळी गौरीहराची पूजा करायला, म्हणजे आमच्या कुलदेवतेला जाणार आहे, तेवढ्याच तू यायचंस आणि मला किडनॅप करून घेऊन जायचंस। हा, आणि जर तुला हे जमत नसेल तर लक्षात ठेव, मन तरी तुला ऑलरेडी दिलंय, आता तन सुद्धा तुला देणार आणि आत्महत्या करणार। काय कॉन्फिडन्स आहे रुक्मिणीचा, वा। आता भीष्मक राजाचं विदर्भ, महाराष्ट्राचा वरचा भाग, आणि कृष्ण राहतोय मथुरेत, म्हणजे गुजरातचा तिकडचा भाग, समुद्राकडचा भाग, एवढं लांब अंतर तो ब्राह्मण कसा फिरणार? तर 8 दिवसाची मदत होती, हा 4-5 दिवस काहीतरी पळत चालत लिफ्ट मागत इकडून तिकडून हा ब्राह्मण कसा बसा मथुरेत पोचला। मथुरेमध्ये कृष्णाला माहिती होतं येणार आहे म्हणून, तो भगवान आहे त्याला काय, त्याने सांगितलं होतं एक ब्राह्मण जर आज कोण भेटायला आला ना तर विचारपूस करू नका, त्याला आत घेऊन या। ब्राह्मण आला, अगदीच सौम्य असणारा ब्राह्मण, आज मात्र एका जबाबदारीनं आला होता। तो आला आणि त्याने कृष्णाला नमस्कार करून म्हटलं, कृष्णा तुम्हाला भीष्मक कन्या विदर्भ राजाची राजकन्येचं पत्र घ्या। कृष्ण म्हटला, बाबा मला काय वाचता येणार, आता तुम्हीच वाचा,
वाचता येत होतं, पण सगळ्यांना कळावं म्हणून त्यालाच वाचायला सांगितलं. त्याने सगळी पत्र वाचलं. कृष्ण म्हटला, काय, मलासुद्धा रुक्मिणी खूप आवडते, बघितलं नाही यांनी, तिथं लग्न त्याच्याबरोबर करणार आहे, शिशुपालाबरोबर. नाही नाही, दारुक नावाचा त्याचा ड्रायव्हर आहे कृष्णाचा, त्याच्या रथाचा. कृष्णाने दारुकाला बोलवलं, त्या ब्राह्मणाला रथात बसवलं आणि डायरेक्ट तो अगदीच आदल्या दिवशी त्या भीष्मक राजाच्या नगरीमध्ये आलेला आहे. कृष्ण आलाय बाहेर हे कळल्यावरती रुक्मी शिशुपाल या सगळ्यांना कळलं की हा काहीतरी गोंधळ घालणार, म्हणून त्यांनी झेड सिक्युरिटी ठेवली आणि रुक्मिणीला सांगितलं बाहेर पडायचंच नाही. रुक्मिणीबरोबर सकाळच्या त्या कुलदेवतेच्या पूजेला म्हणून सगळ्या झेड सिक्युरिटी बरोबर मंदिरात चालली आहे. रुक्मिणी बघतीये बाबा ह्याचा काय पत्ता नाही, पोचलाय का नाही त्याला, व्हॉट्सअप नाही, फोन नाही, काहीच नाही. आत गेली, शंकराला प्रार्थना केली, गौरी म्हणजे उमा पार्वतीला नमस्कार केला, म्हणाली, बाबा माझं माझी इच्छा अशी आहे, कृष्णाबरोबर लग्न व्हावंच, नसेल तर ही कन्या तुमची मुलगी पुन्हा कोणाबरोबरच लग्न करणार नाही आणि तुमच्याजवळ लवकरच येईल, म्हणजे मरून जाईल म्हणून सांगितलं. पूजा व्यवस्थित केली पण तिला विश्वास होता कृष्ण नक्की येणार आणि तिने प्रॉपर नमस्कार वगैरे करून बाहेर आली. कृष्ण बाहेर अत्यंत सुंदर असा त्याचा गरुड ध्वज असणारा रथ घेऊन कृष्ण त्या पूर्ण मैफिलीत शिरला. त्या झेड सेक्युरिटी वाय सेक्युरिटी सगळे त्या कृष्णाकडं पाहतच राहिले, इतका सुंदर देखणा मुलगा त्यांनी पाहिलंच नव्हतं. कृष्ण सरळ रुक्मिणीसमोर आला, त्यांनी एकमेकांना कधीच पाहिलं नव्हतं. कृष्णानं रुक्मिणीला घेतलं हातात, तिला ती चटकन रथात चढली. कृष्ण रुक्मिणी रथातून पुढे गेले, त्या कृष्णाच्या हातावर रुक्मिणी अशी पडली आहे. कृष्ण आणि रुक्मिणी बघतायत, त्यांच्या नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम, म्हणून गाणं म्हणत तो रथ पुढे गेला. कृष्ण अचानक रथ घेऊन गेलाय हे जेव्हा बलराम दादाला कळलं, ते सगळी सेना घेऊन आले होते काहीतरी भानगड करणार, म्हणून ती सगळी सेना घेऊन आले. तिथं रुक्मी शिशुपाल, ए कृष्णानं पळवली रुक्मिणी, म्हणून ते त्या कृष्णाच्या मागे धावत गेले. बलराम दादाने त्याला आवडवलं, तो युद्ध केला त्यांच्याशी, त्यांना हरवलं. आता रुक्मी सापडला होता, बलराम दादा रुक्मीला आता मारणार. तेवढ्यात रुक्मिणीने सांगितलं, दादाला सोडाव, कृष्णाला म्हणते. कृष्णानं रथातून हाक मारली, बलराम दादा, बलराम दादा म्हणले, कळलं सुनबाईची इच्छा आहे, भावाला सोडून द्या. ठीक आहे, तर भावाला सोडून दिलं आणि मग रुक्मिणीला तिथं सोडून कृष्ण आणि रुक्मिणीचं अत्यंत सुंदर लग्न बलराम दादाने लावून दिलं. कथेचं तात्पर्य काय, की आपली निष्ठा भगवंतावरती किती असावी. रुक्मिणीसारखी आपण ना, आपण कृष्णाला पाहिलं नाही आहे पण माझ्यासारख्या अनेक लोकांच्याकडून त्याच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. ज्याची गोष्ट ऐकली त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा, तो आपल्या संकटसमयी नक्कीच धावून येतो, तो येणारच, त्याला यावंच लागेल. आपण सुद्धा या कोरोना नामक संकटात अडकलोय ना, त्यामध्ये कृष्णाचा धावा करा, तो नक्कीच आपल्याला मदत करेल असा विश्वास ठेवूया आणि पुन्हा अशा अनेक गोष्टी ऐकत राहूया. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल शुभाशीष इनिशिएटिव्ह.